नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पाहणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेलं एकतरी काम दाखवावा अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंचा समाचार घेतलाय. तर तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय ठाकरेंना काही जमत नाही. उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं मी म्हणून दाखवू शकतो असा खोचक टोला फडणवीसांनी लगावलाय. विशाल पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळेस त्यांनी संजयकाका पाटील यांच्यावर तोफ डागली, तर दुसऱ्यांच्या कामावर नारळ फोडण्याचं काम संजयकाका पाटलांनी केलं असंही ते यावेळेस म्हणाले. काँग्रेस माझ्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. जर मी कोणत्याही आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही किंबहुना काय करायचं आणि काय करू नये याचे देखील पक्षाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही अशी स्पष्टोक्ती विशाल पाटलांनी केली. छगन भुजबळांनी लोकसभा उमेदवारीवरून माघार घेतल्यानंतर आता समता परिषद आक्रमक झाली आहे. तर छगन भुजबळ यांनी लोकसभेची उमेदवारी घ्यावी अशी मागणी समता परिषदेच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी केली आणि यावेळेस भुजबळांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. जळगावमधील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधामध्ये रोहिणी खडसे प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. रोहिणी खडसेंकडून श्रीराम पाटील यांचा प्रचार सुरू आहे आणि ही लढाई रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे अशी नसून भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी आहे असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय. श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज मावळमधून आपल्या भारत प्रचार दौऱ्याची सुरुवात झाली आणि यावेळेस त्यांनी वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना आता वायप्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गृहमंत्रालयानं याबाबत आदेश दिलेत, तर या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पार्थ पवारांना दिलेल्या वायप्लस सुरक्षेवरून रोहित पवारांनी टीका देखील केली आणि वायप्लस सुरक्षा कमी आहे, झेडप्लस सुरक्षा द्या असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय. तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली असताना व्हीआयपी सुरक्षा दिली जाते असा टोमणा सुद्धा त्यांनी लगावलाय. 30 ते 40 आमदारांना कुणीही विचारत नाही, त्यांना सुरक्षा दिलीये, मात्र ज्यांना गरज आहे त्यांना सुरक्षा द्या, म्हणून शान म्हणून सुरक्षा देऊ नका असं म्हणत अंबादास दानवेंनी पार्थ पवार यांना दिलेल्या सुरक्षेवरून हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांनी भारत जोडो नव्हे तर भारत तोडो यात्रा काढली अशी घणाघाती टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आणि संविधान बदलणार हा केवळ विरोधकांचा भ्रम आहे, संविधान बदलण्याचा विचार कुणाच्याही मनात नाही असं देखील नीलम गोऱ्हे म्हणाले. अंबादास दानवेंनी मोदींच्या सभेवर टीका केली असून मोदींच्या सभेमध्ये पोकळ घोषणा आणि गोंधळ आहेत, तर लोक नुसतं आणून बसवतात असा आरोप सुद्धा त्यांनी लगावलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी 25 एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मवियाचे अमरावतीमधील उमेदवार बळवंत वानखेडे आणि सोलापुरातील उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर खासदार श्रीकांत शिंदेनी कल्याणमध्ये हनुमान जयंती साजरी केली, यावेळेस त्यांनी हनुमान चालिसेचं पठण देखील केलं. खासदार संजय राऊत इंडिया आघाडीच्या प्रचारासाठी 2 मे रोजी हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, तर मंडीतील भाजप उमेदवार कंगना राणावतच्या विरोधात राऊत प्रचार करणार आहेत. सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंनी आव्हान दिलंय. फडणवीसांवर टीका करताना वापरलेले शब्द ठाकरेंनी सिंधुदुर्गामध्ये येऊन बोलून दाखवावेत आणि मग परत जायचा रस्ता कुठून जातो हे मी त्यांना दाखवतो असं राणेंनी म्हटलंय. खासदार सुप्रिया सुळे यांनी हनुमान जयंतीनिमित्तानं कण्हेरीच्या मारुती रायाचं दर्शन घेतलंय, तर माझ्या जन्माच्या आधीपासूनच माझे आजोबा आणि कुटुंबाची कण्हेरीच्या हनुमानावर श्रद्धा आणि विश्वास आहे अशी प्रतिक्रिया यावेळेस त्यांनी दिली आहे. राज्यातील दुष्काळ स्थितीवरून सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यामध्ये प्रचंड दुष्काळ स्थिती आहे, तर डिसेंबरपासून सरकारकडे पाणी नियोजन करण्याची मागणी करत आहोत, मात्र सरकार पक्ष आणि घर फोडण्यात व्यस्त आहे अशी टीका सुळेंनी केली आहे. इंदापुरामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना धमकीचे फोन आले आणि ही घटना समजताच सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आणि त्यांना दिलासाही दिलाय. परत धमकीचे फोन आल्यास मला किंवा रोहित पवारांना कळवा असंही त्या म्हणाल्या. हेमंत गोडसेंनी नाशिकच्या शालिमार परिसरातील हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचं दर्शन घेतलं, यावेळेस त्यांनी हनुमानाची आरती सुद्धा केली आहे.
नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय. तर मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसात उमेदवारी जाहीर करण्याचं आश्वासन दिलंय. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं मला उमेदवारी द्यावी असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं गोडसे म्हणाले. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मव्याचे उमेदवार निलेश लंके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी आई आणि पत्नीकडून निलेश लंकेंचं औक्षण करण्यात आलंय. ग्रामस्थ आणि समर्थकांकडूनही लंकेंवर फुलांची उधळण करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमध्ये आज शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी माणगाव तालुक्यामधील मोरबा इथं शरद पवारांची सभा होणार आहे. मावे लोकसभा मतदारसंघाचे मविया उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, सचिन आहिर आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. अमरावतीतील सायन्स कोर मैदानासाठी पुन्हा नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने सामने आले आहेत. तर उद्या नवनीत राणांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा याच मैदानावर होणार आहे. बच्चू कडू यांच्या उमेदवाराची प्रचारसभा देखील याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मैदान नक्की कुणाचं आहे असा प्रश्न निर्माण झालाय. पंतप्रधान मोदींची येत्या शनिवारी गोव्यातील वास्कोमध्ये जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजप नेते सभेत सहभागी होणार आहेत. दक्षिण गोव्यामध्ये भाजपकडून पल्लवी धेपे तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज अकोल्यामध्ये त्यांची जाहीर सभा होतीये. तर अकोल्यात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होत असून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामधील मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज रामदास तडस यांच्या प्रचारार्थ चांदूर रेल्वे इथं जाहीर सभा होती आणि त्यानंतर धारणी इथं नवनीत राणांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये 29 एप्रिलला एकाच दिवशी 2 मोठ्या सभा होत आहेत. तर एकीकडे महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत आणि त्याच दिवशी वारजे येथील RMT कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची देखील एकत्र सभा होणार आहे. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी महाविकास आघाडी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून आदित्य ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसंच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रवींद्र वायकरांनी सुद्धा शिंदेंची भेट घेतली आणि ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. नाशिकची जागा शिवसेनाच लढणार असून हेमंत गोडसेंना उमेदवारी निश्चित झाली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हेमंत गोडसे, अजय बोरसे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. 2 दिवसांमध्ये गोडसेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत आणि विनोद पाटलांची भेट घेतली. यावेळी तातडीचा सर्वे करून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी विनोद पाटलांकडून करण्यात आली आहे. चर्चा सकारात्मक झालेली असून मुख्यमंत्री विनोद पाटलांची भेट घेतील आणि मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. संजय निरुपम आणि मनसे यांचा जुना वाद पुन्हा उफाळून आलाय. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेनं संजय निरुपम यांना उमेदवारी दिल्यास त्याला मनसेचा विरोध आहे आणि महायुतीमध्ये मुंबईतील ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे संजय निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान या चर्चांना सुरुवात होताच महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. बीड जिल्ह्याचं प्रारब्ध बहिणभाऊ मिळून ठरवू शकत नाहीत तर जनता ठरवणार आहे असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मुंडे बहिणभावावर घणाघाती टीका केली आहे. तुम्ही स्वार्थासाठी एकत्र आलायत असं देखील बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय.
अनंत गीतेंच्या प्रचारसभेला भास्कर जाधवांनी हळदीचं कारण देत दांडी मारल्यामुळे विरोधकांनी भास्कर जाधवांवर टीकास्त्र सोडलंय. जाधवांना उमेदवारांच्या प्रचारापेक्षा लग्न महत्वाचं वाटत असेल तर त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असावा अशी टीका शिवसेनेच्या योगेश कदमांनी केली आहे. भास्कर जाधव गीतेंचा प्रचार करत नसतील तर आनंद गीते बॅकफूटवर जातील असा टोला देखील कदमांनी लगावलाय. राज ठाकरेंचा निर्णय मनसे कार्यकर्ते निष्ठेनं पाळतील आणि महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केलाय. चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस केवळ राज ठाकरेंमध्येच आहे असं अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलंय. शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी मनसेच्या वैभव खेडेकरांना टोला लगावलाय तर केवळ स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्यासाठी वैभव खेडेकर प्रयत्न करतात आणि नाराजी दाखवून महत्व वाढवून घेत आहेत असा आरोप योगेश कदम यांनी केलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मनसेची नाराजी नेमकी कशासाठी आहे असा सवाल करत त्यांनी खेडेकरांवर निशाणा साधलाय. रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील नाराजी नाट्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या संतोष चौधरींनी थेट पक्षानं पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप केला होता मात्र बंड करण्याचा निर्णय न फसल्यानं माजी आमदार संतोष चौधरी हे पुन्हा शरद पवारांच्या छत्राखाली आल्यानं राजकीय नाट्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय. शिवसेना उमेदवार ओमराजे आणि राष्ट्रवादी उमेदवार अर्चना पाटील यांना आचारसंहिता भंगाच्या नोटीसीनंतर निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक आयोग निर्णय अधिकाऱ्यांनी पोलीस सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 35 पैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर धाराशिवमधून आता 31 उमेदवार रिंगणात असून निवडणूक आयोगाकडून त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले त्यामुळे आता निवडणूक आखाड्यामध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे. पूर्व भारतावर पुढील 5 दिवस सूर्य आग ओकणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला. याआधी विविध भागांना 2 लाटांचा तडाखा बसला असून पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळतोय. तर आता नागपूरसह विदर्भामधील अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट कायम आहे. विदर्भामधील तापमानाचा पारा हा 7 ते 13 अंशांपर्यंत घसरलेला असून परिसरामध्ये गारवा पसरलाय. अवकाळी पावसाची सक्रियता 24 एप्रिलपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आणि 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं शिरापूर गावामध्ये आंब्याचं प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पंचनामे करून देखील नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विदर्भामधील वाशिम इथं उष्णतेची लाट आली असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहेत. विदर्भामध्ये वादळी पाऊस गारपिटीचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वारे विजांचं पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मुंबईसह कोकणात ठाण्यात उष्ण हवामानाचा इशारा आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्य वितरण वाहिनीच्या कामासाठी गुरुवारी 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे तर गुरुवारी सकाळी 9 ते शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. सर्वसामान्यांच्या ताटातील लिंबू आता गायब झालाय कारण लिंबाला प्रतिकिलो 200 रुपयांचा भाव मिळतोय. चोपाडा तालुक्यामधील लिंबूची आवक मोठ्या प्रमाणात होतीये मात्र तरीही एका लिंबासाठी नागरिकांना 10 रुपये मोजावे लागतात. कर्नाटकामधील दुष्काळ निवारणासाठी आर्थिक मदत करण्यास निवडणूक आयोगानं केंद्राला मंजुरी दिली आहे. दुष्काळ व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निधीतून राज्याला मदत देण्यासाठी केंद्राला आदेश द्यावा आणि अशी मागणी करणारी याचिका कर्नाटक सरकारनं केलेली होती. मुंबईमधील द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ आणि एसीडी स्कूल या कर्णबधिर आणि अस्थिभंग अशा 2 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांनी मिळून मतदान जनजागृती रॅली काढली आहे. यावेळेस चिमुकल्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेत मतदानासाठी हक्क बजावण्यासाठी जनजागृती केली आहे. नांदेडमधील गोवर्धन घाट ते बांदाघाट परिसरामधील गोदावरी नदीमध्ये जलपर्णीचं प्रमाण वाढलं त्यामुळे आता या भागातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळलेत तर या घटनेनंतर पालिकेकडून नदीतील मृत मासे आणि जलपर्णी काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. बॅटरी आणि जीप यांच्या किमती कमी होऊ लागल्यात त्यामुळे आता आगामी वर्षभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती 3 लाख रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करता यावं यासाठी नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4ही लोकसभा निवडणुकांची अधिसूचना 26 एप्रिलला जारी होईल.
उत्तर मुंबईमध्ये सर्वाधिक 20,519 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. संपूर्ण मुंबईतून यंदा 75,000 अधिक तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या अंजनेरी पर्वतावर सुद्धा हनुमान जयंती उत्सव सुरू असून अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मारुतीरायचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यामधील नांदुरा शहरामध्ये हनुमान जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भारतातील सगळ्यात उंच हनुमानाची मूर्ती नांदुरा शहरात असून या मूर्तीला तब्बल 5 क्विंटल वजनाचा फुलांचा हार घालण्यात आलाय. जळगावच्या रिधूर येथील हनुमानाच्या मंदिरामध्ये लोण्याची मूर्ती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे जळगावमधील तापमान 45 अंशाच्या वर जाऊन मूर्तीवरचं लोणी वितळत नाहीये, त्यामुळे हनुमान जयंती निमित्तानं या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. शिर्डीमध्ये हनुमान जयंतीनिमित्तानं 125 किलो गोटा उचलण्याची परंपरा असून साईबाबांनी जीर्णोद्धार केलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर 125 किलो वजनाचा गोटा उचलून तरुण शक्तीची उपासना करतायत आणि आज 20 तरुणांनी हा वजनी दगड लिलया उचललाय. दापोली शहरामधील प्राचीन पंचमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. तर दापोली शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि या पालखी मिरवणुकीमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हनुमान जयंतीनिमित्तानं सिंधुदुर्गामधील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी हनुमंताचं वाळू शिल्प साकारलंय. वेंगुर्ला आरवली सोनसुरे येथील गजांतलक्ष्मी मंदिरामध्ये वाळू शिल्प साकारलंय, तर यासाठी 10 टन वाळू आणि रांगोळीचा वापर करण्यात आलाय. तुळजापुरामध्ये चैत्र पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतो. यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी अलोट गर्दी देखील केली आहे. गर्दीमुळे शहाजीराजे मुख्य प्रवेशद्वारातून दर्शन बंद करत बिडकर पायऱ्यांमागे भाविकांना दर्शनासाठी सोडलं जात आहे. चंद्रपूरमध्ये चैत्र पौर्णिमेनिमित्तानं देवी महाकालीची यात्रा सुरू आहे. महाकालीच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविक सुद्धा चंद्रपुरात दाखल झाले आहेत, तर उन्हाचा तडाखा पाहता भाविकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. मुळशी तालुक्यामधल्या वाळेण इथं वाघजाई देवीची ऐतिहासिक बगाड यात्रा उत्साहात संपन्न झाली. वाघजाई देवीची पालखी छबिनाची मिरवणूक झाल्यावर ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. मलेशियामध्ये हवेमध्ये 2 लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाली आहे, तर या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झालाय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या थोरानळे गावामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. तर आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गोड तिखट पुरी आणि कांद्याची चटणी प्रसाद म्हणून या ठिकाणी वाटली जाणार आहे. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.